नमस्कार बालमित्रांनो, आपण अभ्यासत आहोत भारताची संसद आणि त्यामध्ये आपण अभ्यासणार आहोत या भागामध्ये लोकसभेचे अध्यक्ष यांची माहिती आपण घेणार आहोत. तर बालमित्रांनो, लोकसभा या सभागृहाच्या सार्वत्रिक निवडणुका झाल्यानंतर पहिल्यांदा जी बैठक होते, जे सदस्य निवडून आलेले असतात त्यांची एकत्रित पहिली बैठक होते, त्या पहिल्या बैठकीत लोकसभेचे सदस्य आपल्यापैकी एक म्हणजे निवडून आलेल्यापैकी एकाची अध्यक्ष म्हणून निवड करतात, तर दुसऱ्या एकाची उपाध्यक्ष म्हणून निवड करतात. हे काम कधी होतं? पहिल्याच बैठकीमध्ये ह्या दोन्ही निवडी होतात. मग त्या ठिकाणी लोकसभेचे कामकाज लोकसभा अध्यक्षांच्या मार्गदर्शनानुसार आणि नियंत्रणाखाली चालते. पा, लोकसभेचं जे कामकाज असतं ते कामकाज या लोकसभेचे अध्यक्ष म्हणून जे निवडून आलेले असतात त्यांच्या अध्यक्षतेखाली आणि नियंत्रणाखाली चालते. नंतर लोकसभा ही भारतीय जनतेचे प्रतिनिधित्व करते. म्हणजे काय? तर लोकसभेमध्ये जे सदस्य असतात ते जनतेने थेट निवडून दिलेले असतात, म्हणून त्याला भारतीय जनतेचे प्रतिनिधित्व लोकसभा करते असे म्हणतात. तर त्या लोकसभेचे अध्यक्ष हे लोकसभेचे प्रतिनिधित्व करतात. म्हणजे लोकसभेतील जे सदस्य असतात त्यांनी लोकसभेच्या अध्यक्षाला निवडून दिलेलं असतं, म्हणून लोकसभेचे अध्यक्ष हे लोकसभेतील सदस्यांचे प्रतिनिधित्व करतात. आलं लक्षात? आलं का? हा, म्हणजे जसं भारतीय जनतेचं प्रतिनिधित्व लोकसभा सभागृह करतं, तसं लोकसभा सभागृहाचं प्रतिनिधित्व लोकसभेचे अध्यक्ष करतात. अध्यक्ष पदावर निवडून आल्यानंतर अध्यक्षाने काय करायचं असतं? संपूर्ण सभागृहाचं कामकाज अध्यक्षाने अतिशय निपक्षपातीपणे म्हणजेच कोणत्याही प्रकारचा भेदभाव न करता चालवायचं असतं. तुम्हाला माहीत आहे अध्यक्ष कामकाज चालवतात हे तुम्ही टीव्हीवरच्या बातम्यामध्ये पाहतात. तसंच लोकसभेच्या सदस्यांना सुद्धा, त्या ठिकाणी लोकसभेच्या सदस्यांना सुद्धा लोकप्रतिनिधी या नात्याने, कारण जनतेचे प्रतिनिधी असतात, जनता म्हणजेच लोक, आणि लोकांचे प्रतिनिधी म्हणून त्या खासदारांना म्हणजेच त्या सदस्यांना काही विशेषाधिकार असतात. मग ते विशेषाधिकार त्यांच्या विशेषाधिकाराचा भंग होणार नाही, त्यांच्यावर त्या अधिकाराची जपवणूक होईल अशी काळजी त्या ठिकाणी लोकसभेचं कामकाज करताना अध्यक्ष घेत असतात. त्यानंतर सभागृहाचे कामकाज सुरळीतपणे चालवणे आणि सभागृहाची प्रतिष्ठा राखणे, प्रतिष्ठा म्हणजे सभागृहाचे जे नियम असतात ते सर्व नियम पाळून सभागृहाचं कामकाज चालवायचं, आणि प्रतिष्ठा म्हणजेच जनतेमध्ये चांगला संदेश जाण्यासाठी उत्कृष्टपणे त्या ठिकाणी काम करून सभागृहाची प्रतिष्ठा भारत देशामध्ये त्या ठिकाणी राखण्याचं काम अध्यक्ष करत असतात. त्यानंतर कामकाज विषयक नियमांचा अर्थ लावण्याचं काम अध्यक्षांना करावं लागतं. पा, नियम जे असतात त्या नियमांचा अर्थ लावून त्यानुसार ते कामकाज चालवणे इत्यादी कामे त्या ठिकाणी लोकसभेच्या अध्यक्षांना आपल्या पदावर असताना करावे लागतात. धन्यवाद.